संगमनेर साखर कारखान्याचे संचालक तथा साकूरगावचे विकास पुरुष स्वर्गीय अशोकराव खेमनर यांच्या निधनानं संपूर्ण पठारबाग पोरका झालाय. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी साकूर येथे जाऊन खेमनर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं. स्वर्गीय अशोकराव यांच्या जाण्यानं खेमनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. परमेश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ अशी भावना यावेळी नामदार विखे यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, वसंतराव देशमुख, किशोर डोके, बुवाजी खेमनर, पांडुरंग घुले, दादा पटेल, रौफ शेख यांसह मान्यवरांनी स्वर्गीय अशोकराव खेमनर यांना श्रद्धांजली अर्पण केली. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, संगमनेर.